नमस्कार मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवार संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्य सरकारकडून महाराष्ट्राला नऊ वर्षाचं मोठं गिफ्ट बारा मोठे निर्णय उद्यापासूनच होणार लागू शिक्षक भरती महागाई भत्ता कर्जमाफी गॅस संदर्भात घेतले मोठे निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेलं लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहली तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मराठा समाजाच्या तेरा टक्के आरक्षणाचं काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजर आहेत राज्य सरकार आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे सरन्यायाधीशाच्या दालनामध्ये सुनावणी झाली त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सरकारने मोठी घोषणा करत उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे आहे या संबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ची शेती अजून सुरू झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे त्यामुळे अर्जुन मुंडा हे भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून आजपासूनच कारभार पाहणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा विशेषतः आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता येईल का याची चाचपणी शिंदे सरकार करत आहे मात्र मनोज जरांगींनी सरकारच्या या हालचालीवरच निशाणा साधला आहे पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण नकोच ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीचा जरांगींनी पुनरुच्चार केलाय त्यानंतर चुमडी बातमी बघा राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण आता नमो महा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहा हजाराहून अधिक पदे भरलीच जाणार आहेत नऊ आणि दहा डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पर्यंत मेळावा होणार आहे नागपूर येथे हा मेळावा होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी देण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा डाळीच्या वाढत्या किमतीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकार जानेवारी मध्ये चार लाख टन तूर डाळ आणि दहा लाख टन उडीद डाळ म्यानमार मधून डाळींच्या पिकाचे क्षेत्र घटल्यामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी उत्पादनाची अपेक्षा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा दुष्काळ पाणी टंचाई व अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्या कर्ज माफ करण्याची मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी केली सरकारच्या विविध विभागामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून दोन चार मंत्र्यांचा अपवाद सोडल्यास सर्वच मंत्री भ्रष्टाचारामध्ये आखंड बुडाल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला त्यानंतरची मोठी बातमी बघा गेल्या काही दिवसात सोळा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले होते विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांनाच ही ही मदत मिळणार आहे मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचावी म्हणून महसूल कृषी विभागाने तातडीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या च्या बैठकीत दिले त्यानंतर शिक्षक भरती संदर्भात मोठी बातमी देशभरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य प्रदेशचे एक शाळा एक परिसर मॉडेल देशभरात लागू केले जाऊ शकते नीती आयोगाने सर्व राज्यांना याची शिफारस केली आहे पन्नासपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे मोठ्या शाळांमध्ये विलिनीकरण करावे असे त्यात म्हटले आहे शिक्षकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी शिक्षक भरतीची शिफारसही करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे